जय हरी मंडळी, आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि या आषाढी वारीच्या पायी दिंडीमध्ये माझी आई आणि माझ्या मावशीही तिकडे जाणार आहे। तर मी आणि सीमाने असं ठरवलं की आपणही एक दिवस त्यांच्यासोबत पायी चालत जाऊ आणि दिंडीचा अनुभव घेऊ। ते कसे राहतात, कुठे राहतात आणि दिंडीची व्यवस्था कशी असते। आम्ही दिंडीत जाणार म्हणून असं ठरवलं की दिंडीतल्या लोकांसाठी आपण थोडंफार काहीतरी दान करू। त्या दिवशी एकादशी आहे म्हणून आम्ही असं ठरवलं की फराळच्या चिवड्याचे पॅकेट्स घेऊ आणि घरचे लोकही दिंडीत जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही आणलेले आहेत पाण्याच्या बॉटल्स। आता हे सगळं घेऊन आम्ही आलेलो आहे अमितच्या घरी आणि बाकी सगळे मावशी काका वगैरे हे अमितच्या घरी ऑलरेडी पोहोचलेले आहेत। आम्ही गाडीवर येत असताना थोडासा पाऊस झाला म्हणून आम्ही थोडंसं ओलं झालेलो आहे आणि हा आहे मावशी। मी याला जास्त व्हिडिओ बघितलेला नसेल कारण तो जास्त मित्रांसोबतच राहतो। हा आज इकडे अमितच्या घरी आलाय कारण आई आणि मावशी उद्या जाणार आहे म्हणून त्यांना भेटण्यासाठी। एवढं सगळं सामान आम्हाला गाडीवर आणायला थोडस अवघड जात होतं पण कुठे कॅब वगैरे करत बसणार म्हणून आम्ही सगळं सामान गाडीवरच आणलं आणि त्यात मी ह्या सगळ्या लोकांसाठी केकही आणला आणि तोही एकदम सेफ। आता ह्या सगळ्यांचे जेवण सुरू आहे आणि दिंडीमध्ये जाणार आहे त्याची तयारी म्हणून यांनी सगळ्यांनी हेअर डाय केलेला आहे। तुम्हाला वाटेल ही काय अशी विचित्र हेअरस्टाईल आहे म्हणून सांगितलं। आता आमचे सगळ्यांचे जेवण होऊन आम्ही इथं गप्पा मारत बसलेलो आहे आणि हे जे फराळच्या चिवड्याचे पॅकेट्स आणलेले आहेत तर त्याची पूर्ण अशी माळ आहे तर हे सगळे मिळून त्याला सिंगल सिंगल पॅकेट्स असं करतायत म्हणजे ते उद्या लोकांना वाटताना व्यवस्थित वाटता येईल। आता इथे मीरा आम्हाला कृष्णाची खूप छान अशी गोष्ट सांगत आहे। मिहिराची छान अशी स्टोरी ऐकून आम्ही सगळे झोपलो आणि नंतर आम्ही सकाळीच उठलो 4:30 वाजता। ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि मी सगळ्यांसाठी आता बनवते चहा। सगळे आपलं आपलं पटपट आवरतायत। आता आमचं सगळं आवरून या जाणाऱ्या लोकांच्या सगळ्यांच्या बॅग्स आम्ही खाली आणलेल्या आहेत आणि ते पहिले व्यवस्थित गाडीमध्ये लावून घेणार आणि मग आता आम्ही देवाचं नाव घेऊन निघालेलो आहे दिवेघाटच्या रस्त्याने। यांचं सगळं सामान कॅरी करण्यासाठी ही गाडी पूर्ण दिंडीमध्ये यांच्यासोबतच असणार आहे। यांचं सामान खूप मोठं होतं, आम्हाला मागे बिलकुलच जागा नव्हती पण आम्ही तसंच थोड्याशा जागेमध्ये ॲडजस्ट केलं। नंतर जो रस्ता दिवेघाटकडे जाणारा होता आम्ही तिथे येऊन पोहोचलो आणि ज्या मोठ्या गाड्या आहेत तिकडे या रस्त्याने एंट्री नव्हती म्हणून आमची जी गाडी आहे ही आम्ही तिकडे सोडली आणि जवळजवळ 17 किलोमीटर आम्हाला या रस्त्याने चालत जायचं होतं आणि मग पुढे लागणार होतं आम्हाला दिवेघाट। गाडीला इकडे यायला एंट्री नव्हती म्हणून हा चिवड्याचा पॅकेटचा बॉक्स सीमाने हातातच आणला। जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर आम्ही चालत आलो नंतर हे पॅकेट्स जे रस्त्याने पायी जाणारे लोक होते त्यांना वाटून दिले। या पुण्याहून दिवेघाटपर्यंत पायी जाणारे भरपूर लोक होते। इथे आम्ही सकाळीच 8:30 वाजता पोहोचलो होतो आणि इथे तुम्ही बघू शकता इतक्या सकाळीही किती गर्दी आहे। लोक सकाळी सकाळीच तिकडे दिंडीच्या साईडने जायला निघालेले आहे। फास्ट होता फास्ट
इथे हे बाबा आहेत, त्यांच्याकडून आम्ही सगळ्यांनी गंध लावून घेतला आणि हे बाबा सगळ्यांना एकदम व्यवस्थित असं गंध लावून देत होते. त्यांचं पर्सनली चेक करून कुणाला कुठला गंध लावायचा बाकी आहे आणि मग अशा प्रकारे सगळ्यांना त्यांनी एकदम व्यवस्थित गंध लावून दिला आणि आम्ही आमच्या फ्रेश मूडने चालायला सुरुवात केलेली आहे. रस्त्याने खूप सारे लोक अन्नदान करतात, चहा, केळी, साबुदाणा खिचडी आणि पाण्याच्या बॉटल्स तर खूप जास्त लोक वाटतात. आम्ही कात्रजच्या नंतर 5 ते 6 किलोमीटरपासूनच चालायला सुरुवात केलेली होती आणि आम्ही सारखा मॅप चेक करत होतो की दिवे घाट यायला आणखी किती किलोमीटर बाकी आहे आणि आपण पायी किती किलोमीटर चाललो ते. इथून दिवे घाट आणखी 12 ते 13 किलोमीटर बाकी होता आणि आताच असं थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. ऊनही थोडं जास्त होतं म्हणून चालायला थोडा त्रास होत होता, पण सगळे एवढे लोक होते म्हणून आपण पटपट चालतोय, म्हणजे आपण किती चाललो काय याची जास्त काही जाणीव होत नव्हती. कुंद्री एरिया संपल्यानंतर उरुई कांचन एक गाव आहे आणि या गावातून जर शॉर्टकट घेतला तर आपण पोहोचतो लवकरच दिवे घाटला. म्हणून आम्ही उरुई कांचनवरून घेतला शॉर्टकट आणि फायनली पोहोचलो मेन दिंडीला. हा आहे दिवे घाट आणि तुम्ही जिकडे बघाल तिकडे फक्त तुम्हाला लोकच लोक दिसतील. हे एवढे सगळे लोक आता पंढरपूरपर्यंत पायी वारी करणारे आहेत आणि इथे भरपूर लोक हे दिवे घाटमध्ये पहिलेच दुपारीच येऊन बसलेले आहेत, कारण जी माऊलीची पालखी आहे ती संध्याकाळच्या वेळेस इथे दिवे घाटमध्ये पोहोचेल. म्हणून व्हिडिओ शूटसाठी, फोटोशूटसाठी आणि न्यूज रिपोर्टरही इथे येऊन बसलेले आहेत. नंतर खूप दिवे घाट चालून आमचं झालेलं होतं आणि खूप भूक लागलेली होती, खूप थकलो होतो म्हणून आम्ही मध्ये घेतला एक ब्रेक, वडापाव घेतला आणि चहा घेतला. दिंडीमध्ये चालणाऱ्या लोकांची खूप सारे लोक सेवा करतात आणि खरंच पायी चालून खूप पाय दुखतात म्हणून हे एक सेवा म्हणून हे लोक पायी चालणाऱ्या लोकांची पायाची मालिश करून देत आहे. 40 रुपयाची भगवद्गीता फक्त 100 रुपयामध्ये. हरे कृष्णा, ग्रंथाचा लाभ घ्या. आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी मंदिराच्या वतीने भगवद्गीता ग्रंथ फक्त 100 रुपयामध्ये. या पहा घ्या. हरे कृष्णा, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने भगवद्गीता ग्रंथ फक्त 100 रुपयामध्ये. मराठीतून आई मावशी यांनी एका दिंडीमध्ये त्यांची नाव नोंदणी केलेली आहे आणि तिथे त्यांना राहायला आणि जेवायलाही असणार आहे. तर आम्ही आता फायनली तिथे येऊन पोहोचलेलो आहे आणि मी मूर्खासारखं शूज घालून यायचे तर चप्पल घालून आले आणि चप्पलने मला चालण्यासाठी खूप त्रास झाला, त्याच्यामुळे माझे पायही खूप सुजलेले आहे, चालायलाही खूप त्रास होत आहे. आता आम्ही एक रात्र हे इथेच राहणार आहे आणि रात्री जेवणही यांच्याकडून आहे, तरी इथे जेवणाची रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे. जेवण म्हणजे एकादशी असल्यामुळे फराळाचं बनवण्याची तयारी तिथं सुरू आहे आणि हे इथे असे असणार आहे आम्हाला राहण्यासाठी, याला म्हणतात राहुटी. तर इथे नंबरप्रमाणे त्यांना राहुटी दिलेली असते. सगळे एका ग्रुपवाले जे आपल्या आपल्या गावचे लोक असतात त्यांना एक ग्रुपमध्ये टाकतात आणि ते सगळे मग ह्या एका राहुटीमध्ये राहतात. तर हे गवत वगैरे जे आहे ते सगळं क्लीन करून देतात ते लोक, पण आम्हाला खूप हौस म्हणून सीमा स्वतःच ते क्लीन सगळं करत आहे. हे इथलं गवत वगैरे ती सगळं काढत आहे. आता इथे तिने हे राहुटी सगळ्यांना बऱ्यापैकी क्लीन करून दिलेली आहे
आणि नंतर आमच्या मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून आम्ही तिकडे रोडवर गेलो होतो. तिथे चार्जिंग स्टेशन आहे म्हणजे ते पैसे चार्ज करतात. मग आम्ही तिथे मोबाईल सीमाचा मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि आम्हाला असं काही ॲक्सेप्ट पण नव्हतं की जे माऊलीची दिंडी आहे माऊलीची पालखी आहे त्याचं दर्शन आम्हाला होईल. पण त्याच टायमिंगमध्ये तिथून गेली माऊलीची पालखी आणि आम्हाला मिळालं माऊलीचं दर्शन. रात्री छान फराळाचं करून आम्ही मस्त त्या राहुटीमध्ये झोप घेतली आणि सकाळीच उठलो 6:30 वाजता. नंतर आम्हाला पुण्यालाही यायचं होतं म्हणून आमची थोडीशी सकाळी उठून यायची गडबड सुरू होती. त्या बरेचसे लोक हे सकाळीच उठले होते आणि काही लोक तर आंघोळ वगैरे करून त्यांचे तयारही झालेले होते. आता ह्या आहेत आमच्या गावच्या तारा मावशी, तर त्या मला घेऊन चाललेल्या आहेत चहा घेण्यासाठी. या दिंडीचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांच्याही टीमचा इथे चहाचा स्टॉल आहे, पण आम्ही तिथे चहा न घेता इकडे दुसरीकडे चहा घेण्यासाठी चाललेलो आहे. इथे सकाळी सकाळी आम्हाला मस्त चहा भेटला आणि चहा घेऊन एकदम छान वाटलं. इथून नंतर आम्ही बसने अमितच्या घरी गेलो. बसमधला व्हिडिओ नाही काढलेला कारण मूडही नव्हता आणि खूप झोपही येत होती. मंजूकडे गेल्यानंतर तिथे आम्ही मस्त चहा नाश्ता आणि जेवण केलं. जेवणही तिचं खूप छान होतं. खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही आमची गाडी घेऊन निघालो आमच्या घरी. तर असा होता आमच्या पंढरीच्या वारीचा दिवस. अनुभव खूप छान होता पण पाय खूप दुखत आहेत, तरी नाही म्हणता म्हणता आम्ही 25 किलोमीटर चाललो. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा.